काय फायदा आहे आपला, आहे का काही फायदा? नाही फायदा नाही. मग तुम्हाला जी पाहिजे ती मिळत आहे की बरोबर मिळते, फायदा कसा नाही? आहे ना फायदा आहे. बर माऊली, माऊलीपासून ह्या सोहळ्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ते महत्वाचं मिळते. एक पाट काकडा म्हणतात, दुपारून हरिपाठ घेतात, श्रवण करा ना. एक अभंग आहे, आपली हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. आणि शेवटच्या चरणात काय म्हणले, गीता भागवत करीती श्रवण श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, मनामध्ये फटानं पांडुरंगाचं नामचिंतन करा, भवताली नामा जे नाम चाललेलं आहे ते कानानं श्रवण करा. तुम्हाला काही येत नाही काय येत, हा रामकृष्ण बसा खाली अलीकडे, तुम्ही तर सगळा काटा काढलाय तुमच्या वयात, म्हणजे त्याच्यात मी बी आलो. जवानीमध्ये बाहाचं बांध फोडलं, त्याच्यानं पाईपलाईन, नवीन पाईपलाईन आल्या त्याच्या आणायच्या, आपण घ्यायच्याच नाही, त्याच्याच पाईपलाईन भिजवायचं, त्याला शिव्या द्यायच्या, कारण आपण थोरले. अरे तुकारामानं काय सांगितलंय, लहानपण दे गा देवा मुंगी साखर चरवा, मुंगी साखर चरवा ऐरावती रत्न थोर त्याशी अंकुश चमार, त्याशी अंकुश चमार जयांगी मोठे पणा, जयांगी मोठे पणा त्याशी येतना बहु कठीण. काय त्याशी यातना बहु कठीण आहे, शेवट चरण आहे, म्हणजे शेवटच कडवं एक सोडलंय मी का, की आपल्याला ह्या अभंगाच्या रूपातून कसं सांगायचं आहे. माझा बंधू असेल, नातू असेल, आता भारी ह्याच्यात आहे काय, आता खरं काम हे, आता त्याची बुद्धी मी थोडक्यात ओळखली. आणि असं ज्ञान ह्या वयात प्राप्त झालं ह्याला मरेपर्यंत कमी पडत नाही अशा व्यक्तीला. मग गडी हत्तीसारखा आहे, गडी हत्तीसारखा आहे. बायकू एका थापडीची, बायकू एका टुवलेनच आखडी, ती बापाला भेट नाही, आईला भेट नाही, गावातल्या गावच्या शहाण्या माणसाला भेट नाही, पण बायकूला फरकून भेट. अहो त्या भेटतो कसा, मी बघतलंय डोळ्यानं, एखाद्या वेळेस त्याला ते बाकीचं नाद असला तर फुकारीने हत्ती नाडग्या का, गडी हत्ती आणि बायकू एक अंकुश आहे. हत्ती हत्तीवर बसलेला मोहता काय करतो, त्याच्या मस्तकात टोचतो, मग हत्ती जिकडे तिकडे चलतो. हा पहिल्या चरणात सांगितलं तू बरोबर आहे ना, लहान होऊन साखर खा बाबा, हत्ती होऊन लाकड फोडू नका, आणि तुम्ही ताट्यात वागू नका. ताट्यात जर वागशिला तर तुम्हाला यज्ञ भरपूर येईल. माणसाकडे प्रथमतः चार मुद्दे पाहिजे, बायको सांभाळाय पैसा लागतो बाबा, ते यज्ञ आहे, नाही तर आधी जग मारायची या पोराच्या वयात. घराश्रमाच्या नादाला लागायचं नाही, घराश्रम घ्यायचा आहे तर पैसाच कमी होईल पाहिजे, कसा जोडून आधन उत्तम व्यवहार. बाजारून बकऱ्यान दलाली करते पैसा लाभत नाही रे बाबा, जोडून आधन उत्तम व्यवहार. एखादं मंदिर माता, त्या मंदिरावर अन्न सत्र चालू करा, लय मोठं धन कमवायचं, नाही तर धनी एकच मोठ आहे, एवढं धन मोठं आहे की तुम्हाला कुठंच काहीच कमी पडणार नाही. ते धन तुमच्या घरात आहे, तुझं आहे, तुझं पशी परी जागा तू भुकलाशी. कोणचं धन आहे, एवढी दिंडी चालली, हे योगी आहेत, हे
ਜਾਨੋ ਬਰਾਇਆ ਜੀ ਹੈ ਤਾਂ ਆਰਤੀ ਤਾਂ ਨਹੀਂ ਹੋਊਗੀ 28 ਮਿੱਠੇ ਵਰੀ ਉਪਾ ਇਹ 28 ਯੋਗੀ ਆਹੀ ਸੰਤ ਪੁਰਸੋ ਦੇ ਤੇ ਯੋਗੀ 28 ਯੋਗ ਚਾਰ ਝਾਲੇ ਤਨੀ 28 ਕੁਟੂ ਨਾਲ ਲੇ ਦੀ ਯੋਗੀ 28 ਹੀ ਦੀ ਭਗਵੰਤਾ ਜੇ ਭੇਟੀਲਾ ਚਾਲਲੇ ਕੁਟ ਪੰਡਰੀਲਾ ਪੰਡਰੀਲਾ ਇਹ ਜਗਾਚਾ ਨਾਇਕ ਹੈ ਡੰਡੂਰਿਆ ਵਨਾ ਮਦੀ ਕੜੇਵਰ ਹਾਂ ਦਿਉਨ ਕਾ ਬਰ ਉਭਾ ਰਾਇਲਾ ਅਸਲ ਕਸ਼ਾ ਸਾਠੀ ਤਿਤਕਾ ਠਾਈਕ ਝਾਲਾ ਸਰ त्याला कुणी स्थायिक केलं असेल तर त्याचा एक भक्त आहे बाबा तिथं तो भक्त आहे जानुदेव नावाच्या एक ब्राह्मणाचा मुलगा त्याचं नाव आहे भक्त पुंडलिक ह्या माझ्या नातवाच्या वयामध्ये आईला हाणायचा बापाला हाणायचा मग काही पाई पाहुण्याने विचार केला म्हणले पुंडलिकाच्या गळ्यात ओढणं अडकिलं पाहिजे गावठी भाषे हो बाबा म्हणते ते नाही लग्न करायला म्हणजे त्या पोरीला लोढणं म्हणतात अरे बेटा तुला शरम पाहिजे लोढणं म्हणायला ती घर लक्ष्मी आपल्या घराची शोभा शोभा वाढवणारी लक्ष्मी तिचा आनंदानं स्वीकार करा तिच्या चांगल्या प्रकारे सांभाळ करा तर म्हातारपणे इकडे यायची गरजच लागत नाही आणि इकडे आले ती तीच आली याला सून सांभाळीत नाही ज्याला पोरं सांभाळीत नाहीत आणि ती वाटाची बिडी बी चलत नाही गर्दी आली की गुसाडे देते पाण्याची बाटली लावतोय त्या शासनाच्या ह्याला ती तुट्टी बंद करायची तशी सोड त्याची पळते कुठं बारी आली की लगेच वळते येते उंच किरण एक घास खाऊन बघते की लगेच फेकून देत यार तुला ते मारताना मिळणार नाही असच असं कर कोंडात घालाय अन्न मिळणार नाही अन्नाचा त्या ढिकार करू नको नीट वागत नाही मग त्या भक्त पुंडलिकाला तुकारपोर संगतीला योगायोगानं दक्षिणेकून एक दिंडी चालली पंढरपुरातून काशीला काशीला दिंडी चालल्यावर बाबा पुंडलिकाला वाटले याच्यात मुलं बी आहेत माझ्या जोडीची पोरं बी आहेत नवरा बायको बी आहेत मजा करायचं चला आपण बी पण ते म्हणतो अगर आणि आपण गेलो असतोय पण ही डंगरन डंगरी मग ती बायको लगेच म्हणजे आव एक करा की आपण तिकडे त्यांना टाकून देऊ म्हणजे पुन्हा आपल्या जन्माची खटखट जाते या मग वायकूच काय वायकू वराशी वाकडं खातो चुलीची लाकड म्हणल्यासारखं त्याला ऐकणं भाग आहे बाबा प्रथमतः तुम्हाला लहानपणाचे आबा खातो धुकोबराचे ते बायकू कोणा एक अंकुशाची कुणीकडे बी ओळवती काम नाही दिलं मग जिंकली आईबापानं आईबापाला पण इच्छा होती पुंडलिकानं शहाणं व्हावा आम्हाला ह्या दिंडीमध्ये काशीमाईचे अकबार दर्शन कर घडवावा अशी जानुदेवाला आणि त्यांच्या धर्मपत्नीला इच्छा होती पण पुंडलिकाची आई अशी लुळली होती आणि जानुदेवाचे डोळं गेलेलं मग आता यांच्या गळ्याला दोर लावलाय बाबा बायको खांद्यावर घेतली आहे पुंडलिकाची वारी निघाली काशीला दरकोस न दरकोस मुकाम करीत 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 असं जरा थोडी जवळच आली म्हणा की आपण आलोय आता निम्याच्या जरा थोडं कमी आलोय एवढ्यावर पुंडलिकाची सॉरी जंगल लागलंय डाट दिंड्या असंच बसला सावलीला दिंड्या चालल्यात चलता 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 त्याचा रस्ता हुकला एका घनदाट जंगलातून चाललेला आहे बाबा मग ते रस्ता हुकला नसून सतमार्गाला लागला डाव्या हाताने दिंडी गेली आणि उजव्या हाताने पुढे एक कुटिया लागली ती कुटिया कुणाची होती कुरकुट स्वामीची होती बाबा आणि त्या कुरकुट स्वामीच्या शेवेला त्या मठामध्ये झाड लोट फुलं झाड्याला पाणी द्यायचं सडा रांगोळे करायला गंगा जमुना यमुना हे तिघीजणी नद्या येत होत्या स्त्रियांच्या रूपात पुंडलिकाचा त्या ठिकाणी अशी कुटिया दारामध्ये एक ओढ्याचं झाड त्याच्या पार बांधलेला त्या पारावर ह्याचा मुक्काम समोर मठाच्या समोर आणि या स्त्रिया तिघी जणी आल्यात आता आपल्याला कुठंतरी सात येड्या असतात तिथं साती बी प्रकारचं येड्याच्या अंगावर काय असतं मेंचट कपडे झालेली त्याची दुर्गंधी येते त्याच्या अंगावर एक शर्ट काढलं तर 10 किलो मळी निघावी अशा स्वरूपात ह्या तीन शिऱ्या आल्या आल्या अशा त्या स्वामीचं दर्शन घेतलं
त्यांची दिव्य रूप झाली. ते कोणी झाडू घेतला, कोणी साडा रांगोळी आपल्या